देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 23.66% मतदान, तर राज्यात 15.93% मतदानाची नोंद. दिंडोरीमध्ये सर्वाधिक 19.50%, तर दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी 12.75% मतदान. पाचव्या टप्प्यातील मतदानाकरता मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा, तर मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह अभिनेता गोविंदानं देखील बजावला मतदानाचा हक्क. 8 राज्यातल्या 49 जागांवर मतदान, पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीकडे सगळ्यांचंच लक्ष. महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 13 जागांकरता मतदान, मुंबई ठाणे नाशिक पट्ट्यात उमेदवारांचं भवितव्य मतदार ठरवणार. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी लखनौमध्ये बजावला मतदानाचा हक्क, तर सर्व राजकीय पक्षांनी जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य द्या मायावतींचं जनतेला आवाहन. मतदानाकरता जाताना मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई, व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटोग्राफीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. नागपूरजवळ मध्य रेल्वेच्या जागेवर अदानी समूहाचा कार्गो टर्मिनल, रेल्वे आणि अदानी समूहा टर्मिनल करता करार. पुण्यातल्या बिल्डरच्या मुलाच्या कारनं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू, अल्पवयीन आरोपीला तातडीनं जामीन. आयटीई प्रवेशांकरता राज्यभरातील शाळांमध्ये 73,000 अर्ज, जुन्या पद्धतीनं प्रवेशास मुभा मिळाल्यानं प्रवेश अर्ज वाढले. मतदान आकडेवारीवर 7 दिवसात उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीवर न्यायालयाला देखील संशय. राज्यात लोकसभेकरता शेवटच्या टप्प्यातलं मतदान, सकाळच्या 17:00 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, तर राव नार्वेकर, राऊत कीर्तिकर निकमांसह उद्योजक अनिल अंबानी यांनी देखील बजावलाय मतदानाचा हक्क. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बजावला मतदानाचा हक्क, मुंबईच्या मलबार हिल मधील मतदान केंद्रावर केलं मतदान. मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेते कलाकारांनी देखील बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क. अभिनेता अक्षय कुमार यांना मुंबईच्या जुहू इथल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क, भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षयचं पहिलंच मतदान. मुंबईतील हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा कायम, आज मुंबईत तापमान 35 ते 36° राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुराते भाऊचा धक्का, सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात 25 रुपयांची वाढ होणार, दरवर्षी पावसाळी हंगामाकरता ही दरवाढ केली जाते. मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईचा परिणाम दशक्रिया विधींवर, तीर्थक्षेत्रावरील दशक्रिया विधींमध्ये 50% घट. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा कोकण किनारपट्टीचा पर्यटनस्थळ गजबजली, उष्णतेच्या लाटांमधून सुटका करून घेण्याकरता अनेकांची पावलं पर्यटनस्थळाकडे. माथेरान ट्रेनच्या इंजिनाला आता वाफेवर चालणाऱ्या इंजिनासारखं रूप देण्यात आलं, पर्यटकांकरता पर्वतीय क्षेत्रात धावणाऱ्या रेल्वे प्रवासाचा अनुभव माथेरानमध्ये. संसदेची सुरक्षा आजपासून सीआयएसएफकडे, सीआयएसएफच्या 3,317 जणांची तुकडी आजपासून संसदेच्या प्रांगणात तैनात. सायबर चोट्यांविरोधातला केंद्र सरकारचा कठोर कारवाईचा पवित्रा, आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांशी संबंधित तब्बल 28,200 मोबाईल बंद करण्याचे निर्देश. लोकसभा निवडणुकीकरता होणाऱ्या मतदानामुळे आज शेअर बाजार बंद राहणार, आज बाजारात कोणताही व्यवहार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.